नमस्कार, परभणी न्यूज मध्ये आपलं स्वागत करतो। मी दिलीप बनकर। पाहूया आजच्या ठळक घडामोडी। संविधान सन्मान कृती अभियानाचे एल्गार आंदोलन। शनिवारी 30 डिसेंबर रोजी परभणी जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील उपोषण मैदानात लोकनेते विजय वाकोडे यांच्या अध्यक्षतेखाली संविधान सन्मान कृती अभियानाच्या वतीने भव्य एल्गार धरणे आंदोलन करून जिल्हाधिकारी यांच्या मार्फत मुख्यमंत्री यांना निवेदन देण्यात आले। निवेदनात असे नमूद करण्यात आले आहे की अनुसूचित जाती आरक्षणाचं अ ब क डच वर्गीकरणासाठी स्थापित केलेली समिती त्वरित बरखास्त करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे। या आंदोलनात लोकनेते विजय वाकोडे, भीम टायगर सेना राष्ट्रीय अध्यक्ष दादासाहेब शेळके, अर्जुन नाना पंडित, आशिष वाकोडे, सुधीर साळवे, विश्वजित वाघमारे, राहुल घनसावत, निलेश डोमणे, राहुल वहिवाळ आदीसह आंबेडकरी चळवळीतील पदाधिकारी, कार्यकर्ते व महिला पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। वर्गीकरणाच्या विरोधात आज हे आपलं प्राथमिक स्वरूपात एल्गार आंदोलन आहे आणि दादासाहेबांनी त्यांच्या चांगली भूमिका आणि अभ्यासू या ठिकाणी मुद्दे मांडले। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशामध्ये ज्या जातीच्या सळा भोगल्या आणि बाबासाहेब होते की मी ज्या जातीत जन्माला आलो आहे त्या जातीत मी मरणार नाही आणि तेव्हापासून बाबासाहेबांनी निर्धार केला की मला या सडक्या जातीमध्ये राहायचं नाही आणि बाबासाहेबांनी 1956 नागपूरच्या दीक्षाभूमीवर बाबासाहेबांनी बौद्ध धर्माची दीक्षा आम्हा सर्वांना दिली आणि बाबासाहेबांनी आम्हाला बौद्ध केला। आपल्याला माहीत आहे की आम्ही सगळेजण अगोदर त्या सगळ्या सडक्या देवाची आम्ही पूजा करत होतो। ज्या देवावर कुत्रे मुतायचे त्या ते देव आमचे होते आणि त्यानंतर आम्ही हे सगळे वक्ते सक्त देव फेकून घेतो आणि बाबासाहेबांनी जे आम्हाला सांगितलं, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा। बाबासाहेब म्हणाले, शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि तो हे दूध पिईल तो वाघासारखा गुरगुरल्याशिवाय राहणार आणि त्यामुळं कालच्या नागपूरच्या दीक्षाभूमीवर 50 लाखाची पुस्तकं विकली गेली, शैत्यभूमीवर 1 कोटीची पुस्तकं विकली गेली। महाराष्ट्रातला देशातला तमाम बांधव शैत्यभूमीवर आणि नागपूरवर बाबासाहेबांचे पुस्तकं धोत्या घेऊन जायच्या, म्हणजे बाबासाहेबांची जे पुस्तकं आहेत ती शिक्षणाची गुढी आहे, ती बौद्ध समाजाने पाक पाडलेली आहे आणि बौद्ध समाजाचा उद्धार हा आरक्षणामुळे झाला नाही। बाबासाहेबांनी सांगितलं होतं, बाबासाहेबांच्या 22 प्रतिज्ञेचा आम्ही काटेकोर पालन केलं म्हणून आज बौद्ध समाज पुढे आहे। आता आम्ही जे वक्ते सक्ते कामं होते गेलेले घरोघडायचं हे आम्ही सोडून दिलं आणि हे सगळे कामं काही माध्यम समाजाने सुरू केले। बाबासाहेबांनी एकट्या समूहाला आरक्षण दिलेलं नाही, बाबासाहेबांनी सगळ्या समाजाला 59 जाती महाराष्ट्रात आहेत आणि भारतामध्ये 1500 जाती आहेत, या सगळ्या जातीला बाबासाहेबांनी आरक्षण दिलं आणि त्या आरक्षणामध्ये बाबासाहेबांनी कुठेही तडजोड केली नाही। आता बाबासाहेबांनी विकासाची बस आणली होती, ज्याला या बसमध्ये प्रगती करायची त्यानं बसमध्ये बसा, आता महाराजावर झाडू आणि झोळी होती दिडी फेकून बसले, आता मातंग समाजाच्या हातात दफड्या कुंटून काय काय होतं ते फेकून द्यायला तयारच नव्हते तोपर्यंत बस भरून ते बांधवांनो, मातंग समाज हा आमचा दुश्मन आहे, मातंग समाज हा आमचा समाज आहे,
परंतु काही बोटावर मोजण्याचे लोक जे मातंग समाजाची दिशाभूल करत आहेत, आता दादासाहेबांनी सांगितलं की अबाकडं ही मागणी किती चुकीची आहे आणि तुम्ही करण्यापेक्षा आम्ही जर केली असती तर आम्ही त्याच्यामध्ये मजेत राहिलो असतो, परंतु आम्हाला सगळ्या समाजाचं नुकसान करायचं नाही. आज जातनिहाय जनगणना जर झाली तर बहुतांची संख्या 10% आहे, मातंगाची संख्या 3-4% आहे, चर्माकाराची 1% आहे, बाकीची गिनतीत नाही. म्हणजे आज जर जातनिहाय जनगणना झाल्याशिवाय आरक्षणाचं वर्गीकरण करता येत नाही. मागे आंध्र सरकारने वर्गीकरण करण्याचा प्रयत्न केला, सर्वोच्च न्यायालयाने ते फेटाळलं. 2020 पंजाब सरकारनं वर्गीकरण करण्याचा निर्णय घेतला, ते सुप्रीम कोर्टानं स्वीकारलं आणि त्यांनी सांगितलं की जर हे आरक्षणाचं वर्गीकरण करायचं असेल तर केंद्राची त्याला संमती आवश्यक आहे. त्यानंतर 7 पुढे हा खटला चालवला जाईल आणि त्यासाठी जातनिहाय जनगणना केली जाईल. आता एसटीची जातनिहाय जनगणना झाली तर मातंग समाजाचं प्रचंड नुकसान होणार आहे, चर्माकाराचं नुकसान होणार आहे, सगळ्या जातीचं नुकसान होणार आहे. जसं दादासाहेबांनी सांगल्याप्रमाणे आज 29 आमदार आहेत. जातनिहाय जनगणना जर झाली तर एसटीचे कमीत कमी बहुतांचे 18 आमदार राहतील आणि हे 18 आमदार केवळ आमचे बुद्धाचे राहतील, परंतु आम्हाला इतर जातीचं नुकसान करायचं नाही. आणि या देशातले जे BJP आहेत, मनुवादीवाले आहेत, या लोकांनी SC समाजामध्ये भांडण लावायचा कार्यक्रम सुरू केला. बांधवांनो, आज गंमत अशी आहे की आरक्षणवालेच भांडायला तापसात, तिकडं मराठा म्हणाल्या OBC घुसू द्या, तिकडं OBC तयारच आहेत, तिकडं आदिवासी समाज अनुगणाला घुसू द्यायला तयार नाहीत. सगळे आरक्षणवाले आपापले भांडणं सुरू केलेले आहेत, परंतु ज्यांनी आरक्षण संपवण्याचा प्रयत्न केलेला आहे, आज सरकारी नोकऱ्या या सगळ्या खाजगीकरण होत आहे बांधवांनो, भविष्यामध्ये कोणाला नोकरी लागणार नाही अशी स्थिती या मनुवाद्यांनी घडून आणलेली आहे. हा मनुवाद या लोकांना बाबासाहेबांचं संविधान मान्य नाही म्हणून त्यांनी हळूहळू संविधानाचे जे कलम काढणं सुरू केलेलं आहे. काल तुम्ही पाहिलं असं CRPC कलम त्यांनी बाजूला काढलेले आहेत. बांधवांनो, 370 कलम पुन्हा त्यांनी त्या काश्मीरमध्ये लावलेलं आहे आणि या देशाची जी संपत्ती आहे, अर्धा भारत केंद्र सरकारने विकून खाल्लेला आहे आपल्याला माहीत आहे. आणि बांधवांनो, बाबासाहेबांनी कलम टाकलेलं आहे 27, 28, 29, 41 की सरकारी प्रॉपर्टी विकता येत नाही आणि जर विकली तर त्याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला जाईल. परंतु यांनी सर्व या ठिकाणी मनुवादी लोक या देशामध्ये सनातनी हिंदू राष्ट्र आणायचा प्रयत्न चालू आहे. सनातनी हिंदू राष्ट्र म्हणजे जे पहिल्यांदा आमच्या गळ्यात गाडवं होतं ती परिस्थिती पुन्हा आणणार आहेत. आणि हे पेशवाई जशी बाबासाहेबांनी महाराणी संपवली, 28,000 पेशव्याचा 500 महाराणी कत्याप केला, ती परत पेशवाई या देशात आणायचं षडयंत्र चालू आहे बाजू. आणि यामध्ये बाबासाहेबांच्या जे बहादूर लेकरं आहेत बौद्ध समाजाचे, आंबेडकर चळवळीमध्ये काम करणारे हेच समाज आहे. अरे उद्या मातंगावर आणणं झालं तर आम्हीच मोर्चा काढतो. जिंतूर तालुक्याचं मातंगाचं जोडपं मंदिरात गेलतं, त्या ठिकाणी हनुमानाच्या मंदिरात गेल्यावर त्या जोडप्याला प्रचंड मारहाण झाली. आम्हाला हे म्हणायचं आहे, तुम्हाला कुत्र्यासारखा मारालेत, तुम्हाला तुडवायलेत, तरी तुम्ही त्याच्या मंदिरात जाता. अरे त्या मंदिराचं बाजूला बुद्धविहार होतं, बुद्धविहारात आले असतं तर तुमचं स्वागत केलं असतं. केव्हा सोडणार आहे? आणि हे तुम्ही सोडलं पाहिजे. तुम्ही आज किती हिंदूचे गुणगान गा, किती हिंदूचं चाटून प्या, परंतु ते हिंदू तुम्हाला पायरीच्या बाहेरच ठेवणारच बांधवानं. म्हणून बांधवानं तुमचा दोस्त कोण आहे आणि तुमचा दुश्मन कोण आहे हे ओळखायचं काम तुम्हाला केलं पाहिजे बांधव. आणि कशाची आबकळ्याची लढाई, काय फालतूपणा लावला हे सगळं?
सगळे मातंग समाज सुखशांतीने आज बौद्ध मातंग एकत्र नांदत आहे, परंतु विनाकारण त्याच्यामध्ये खुसफट टाकायचं आपण ते मराठे बोमलेले त्याला आरक्षण भेटलं आणि तुम्हाला कसं आरक्षण भेटलं काय गरज आहे मातंग समाजाला आरक्षण कसं मिळेल आणि आरक्षण मिळायचं असेल तर त्यांना जात निहाय जनगणना करावं लागेल मातंगाचे किती चर्म करायचे किती ढोराचे किती बुद्धाचे किती अशी जनगणना झाल्याशिवाय वर्गीकरण करता येत नाही मान परंतु उगा दिशाभूल करण्याचं काम आहे बौद्ध समाजाच्या विरोधात लढवायचं काम आहे आणि हे सगळे मनुवादी लोक यांना सोबत हाताशी घेऊन करत आहे कारण त्यांना माहीत आहे बुद्ध हा कट्टर आंबेडकरवादी आहे परंतु मातंग समाज हा दलित आहे पण हिंदू आहे तो हिंदू सो हिंदू पण त्याच्या अंगातलं जाईचलं झालंय सगळ्या देवाचे नवसा करायला लागलाय काय काय करायला लागलाय मातंगाने धडा घेऊ आमच्याकडून आम्ही सगळे देव एका दिवसात बाबासाहेबांनी सांगलं की सग फेकून दिले आम्ही आमचा कोणी देव नाही आणि आमच्या सगळ्या देवाचा बाप आमचा बाबासाहेब आंबेडकर आहे तुम्हाला कळत ना झाले कार्यालय या ठिकाणी कार्यालयावर सर्व आंबेडकरी समाजाच्या वतीने हे एल्गार आंदोलन जे करण्यात आलं मी मुळात जे आरक्षण वर्गीकरणाची मागणी करत आहेत त्यांचा अभ्यास किती आहे मला माहीत नाही पण त्यांना खरं नुकसान या वर्गीकरणात झाल्याच्या नंतर कोणाचं व्हायलं हे जर तुम्हाला सगळ्यांना अभ्यासायचं असेल तर खरंच आज जे मार्गदर्शन भीमनागरी सेनेचे राष्ट्राध्यक्ष दादासाहेब शेळके यांनी केलं या सगळ्यांनी एकदा हा व्हिडिओच्या माध्यमातून प्रत्येकानं आपल्या मोबाईलमध्ये बघावं आणि या वर्गीकरणातून कोणाचं काय नुकसान व्हायलं दादासाहेबांनी सांगितल्याप्रमाणे काही राजकीय लोक स्वतःचं नेतृत्व सिद्ध करण्यासाठी आणि स्वतःची पोळी भाजून घेण्यासाठी भोळ्या बाबड्या आमच्या मातंग बांधवाला भुयकवण्याचं काम करत आहेत हे सगळं थांबलं पाहिजे आम्ही मातंग बांधवांच्या सोबत आहोत एक दोन नेत्यांनी त्यांची मागणी केली म्हणून आम्ही काय सगळ्या मातंग समाजाच्या विरोधात आम्ही जाणारे माणसं नाहीत आम्ही संविधान मानणारी माणसं आहोत आणि म्हणून आम्ही या सगळ्या मातंग समाजाला आव्हान करतो की आपण आपल्या नेत्याला थोडंसं पारखून बघा तुमच्या आता आमच्यात फूट पाडणाऱ्या नेत्यांना जरासं पारखून बघा त्यांची पार्श्वी बघा त्यांचा अभ्यास बघा ही मागणी करणाऱ्या लोकांना एवढंच एल्गार माध्यमाच्या एल्गार आंदोलनाच्या माध्यमातून मी माझ्या मातंग बांधवाला सांगू इच्छित शेतकरी समाजाच्या वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आलेलं आहे महाराष्ट्रामध्ये जो अनुसूचित जातीला तोडण्याचा षड्यंत्र या महाराष्ट्रामध्ये चालू आहे त्या षड्यंत्राला संपवण्यासाठी आज आम्ही तमाम आंबेडकरवादी युवकांनी पुढाकार घेऊन एल्गार आंदोलन या परभणी जिल्ह्यामध्ये केलेलं आहे बाबासाहेबांनी दिलेलं आम्हाला आरक्षण SC समाजाला जे आरक्षण दिलेलं आहे ते आरक्षण 59 जातीला समान आरक्षण दिलेलं आहे कोणालाही दुजाभाव न करता सगळ्याला समान अधिकार या आरक्षणामध्ये बाबासाहेब दिलेला असतानासुद्धा काही राजकारणी लोक दोन समाजामध्ये फूट पाडण्यासाठी हा डाव रचत आहेत आणि वेगळं आरक्षणाची मागणी या आंदोलनातून करत आहेत आमचा या मागणीला तीव्र निषेध आहे हे झाल्यामुळं दोन समाजात तेढ निर्माण होईल जाती जातीचे भांडणं लागतील असं होऊ नये म्हणून आज आम्ही सर्वांनी जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले आंदोलन कोणत्याही जाती धर्माच्या विरोधात नसून हे संविधान विरोधी कायद्याच्या विरोधात आहे आणि हे जे मनुवादी सरकार चालवत आहे हे सर्व संपट मनुवाद्याच्या विरोधात आंदोलन आहे आणि हे सर्व आंदोलन आम्ही कोणत्याही जाती धर्माच्या विरोधात करत नाहीत आणि संविधान विरोधी मनुवादी कायद्याच्या विरोधातच करत आहोत अशी मागणी आम्ही सरकारला करत आहोत आज एल्गार आंदोलन करणे पार पडलं खरं तर हे आंदोलन कुठल्याही समाजाच्या विरोधात नाही तर जी मागणी संविधानाच्या विरोधात आहे आणि त्या असंविधानिक मागणीच्या विरोधामध्ये आज एल्गार आंदोलन आज परभणीमध्ये यशस्वी झालं या आंदोलनामध्ये अबकडा वर्गीकरण अनुसूचित जातीमध्ये जे होण्याचा घाट सरकारने घातला आहे त्या मनुवादी मानसिकतेच्या सरकारच्या विरोधामध्ये अबकडा वर्गीकरणाची जी समिती गठीत केली सरकारनं ती समिती रद्द करावी आणि बार्टीमध्ये जे 5% फूट पाडण्याचा प्रयत्न शासनाच्या वतीने झाला तर तेही रद्द करण्यात यावं या मागणीसाठी आज परभणीमध्ये तमाम आंबेडकरवादी जनतेच्या वतीनं एल्गार आंदोलन माननीय लोकनेते विजय वाकोडे साहेब आणि दादासाहेब शेळके यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये पार पडलं या आंदोलनामध्ये प्रमुख मागणी हीच आहे की समिती बरखास्त करावी आणि 59 जातींची एकी एकत्र राहावी जी फोडण्याची भाषा करतात त्यांच्या विरोधामध्ये संविधानिक लढाई आम्ही शेवटपर्यंत लढत राहू आणि या सरकारला भिडण्यासाठी आंबेडकरवादी जनता कायम सक्षम आहे बाबासाहेबांच्या आणि संविधानाच्या विचाराच्या रक्षणासाठी आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा परभणी न्यूज